माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला आश्वस्त केलं होतं दोनच दिवसाचा लॉकडाऊन राहील, बाकी दिवस कडक निर्बंध राहतील 5 दिवसाचे. तर कालचं परिपत्र जे कलेक्टर मॅडमनी काढलं, कलेक्टर साहेबांनी काढलेलं आहे, ते 100% त्यातून दिसतंय की 7 दिवस लॉकडाऊन 20 एप्रिल पर्यंत राहणार आहे. हे अतिशय चुकीचं आहे. आमची यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लहान लहान व्यापाऱ्यांचे कालपासून फोन चालू आहेत, संपर्क केला आणि प्रचंड दबावाखाली आहेत ते, आर्थिकदृष्ट्या कोलमडलेले आहेत. त्यांना त्यांचा पुढचा उदरनिर्वाह कसं चालवायचा याचा त्यांना फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्या जर त्यांना प्रत्यक्षानं सुरू ठेवायचे असले तर एल्गार संघटना त्यांच्या पाठीशी उभं राहील. त्यांनी कायदेभंगाचा संदर्भात कुठेही गुन्हा दाखल करायची पाडी आली तर बिलकुल घाबरू नका. वेळ प्रसंगी ते गुन्हे आमच्या दाखल करून घ्यायला देखील आम्ही तयारी आहोत, परंतु प्रशासनाने याबद्दल ताबडतोब नव्याने सुधारणा करावी. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक या मोठ्या शहरांचे नियम या बाकीच्या उर्वरित महाराष्ट्राला लावू नयेत. जिथं विरळ लोकसंख्या आहे तिथं घनतेच्या लोकसंख्येचे नियम न लावता यासाठी वेगळं परिपत्रक काढावं आणि दुरुस्ती करावी, नाहीतर प्रचंड मोठ्या प्रमाणात हा घोष रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही याची प्रशासनाने आणि शासनाने खबरदारी घ्यावी.